हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी बघणार आहोत. पाहू शकताय तुम्ही कढी किती मस्त झालेली आहे. तर अशी कढी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सानवी सांगेल. आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, लसूण, जिरे, हिंग, हळद, मीठ, डाळीचे पीठ. हे सगळे मिक्सर वाटून घ्यायचं आहे. कढी बनवण्यासाठी आपल्याला ताक लागेल. सो इकडे मी ताक बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, साधारण एक अर्धी वाटी डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि ते मी आता ताकामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये साखर किंवा गूळसुद्धा ॲड करू शकता, छान चव येते त्याच्यामुळे. मग असे आपण जे सगळं साहित्य घेतलं होतं त्याचं वाटण मी बनवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आणि इकडे डाळीचं पीठसुद्धा छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण फोडणीत येणार आहोत कढीला. चमचा सो मी 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि मग असे जे वाटण आपण केलं होतं ते तेलामध्ये मी टाकून छानपैकी भाजून घ्यायचं आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिट छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे डाळीचं पीठ घालून आपण ताक घेतलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता यामध्ये ताक मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती एक उकळी फुटेपर्यंत याला कंटिन्यूअस आपल्याला हलवावं लागेल, नाहीतर मग कढी फुटण्याची शक्यता असते. आणि एक उकळी फुटल्यानंतर मग मीडियम फ्लेमवरती साधारणतः 7 ते 8 मिनटं आपल्याला कढी छानपैकी शिजू द्यायची आहे. साधारणतः 8 मिनटं मी कढी शिजायला ठेवलेली होती आणि 8 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता कढी छान शिजलेली आहे. आता गॅसचा फ्लेम मी बंद करते आणि एका बाउलमध्ये कढी घेऊन दाखवते कढीची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ती. तुम्हाला जर कढी जर पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि जर घट्ट आवडत असेल तर मग पाणी कमी घाला. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा. बाय.